नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन यूट्यूब चॅनल म्हणजे टिक्कर मराठी. ठीक आहे, बघा ज्यांचा ज्यांचा बघा नागपूर जेल पोलीसचा ज्यांचाही पेपर झालाय त्यांनी त्यांना विचारा. ज्यांनी पण सगळे व्हिडिओ बघितले असतील त्यांना नक्कीच फायदा झालेला असणार आहे. ठीक आहे, म्हणून सांगतो रेग्युलर येत चला आणि सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. येणाऱ्या भरतीला जी पण कोणतीही एक्झाम असेल त्याच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. चला बघूयात आपले जी आपली टेस्ट सिरीज चालू केली लाईव्ह लाईव्ह लेक्चर जी 5000 प्रश्न. ठीक आहे, त्यातला आपला आजचा कोणता सेशन आहे, 23वा सेशन आहे. ठीक आहे, चला बघूयात. पहिला प्रश्न बघा, एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एकूण संख्या 4220 आहे. महाविद्यालयात मुलींची संख्या 2420 असेल तर महाविद्यालयातील मुले आणि मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर किती. गुणोत्तरचा प्रश्न आहे हा. बघा सोडवा येईल सोडवता. ऑप्शन बघा, 90-131, 90-121, 121-70, 121-80. इथं काय काढायचंय तुम्हाला, गुणोत्तर काढायचंय, मुला आणि मुलींचं गुणोत्तर. आता तुम्हाला एकूण संख्या दिलेली आहे इथं 4220 आणि काय दिले, मुलींची संख्या दिली किती आहे 2420. अगोदर तुम्हाला काय काढायला लागेल, मुलांची संख्या काढायला लागेल तेव्हाच गुणोत्तर निघेल. ठीक आहे, एकूण संख्या 4220 वजा काय करणार, मुलींची संख्या 2420, म्हणजे जी उरलेली आहे ते तुम्हाला काय भेटल, मुलांची संख्या भेटल. ठीक आहे, आता यांची वजाबाकी केली किती आली 1800. 1800 काय असणार आहेत, मुलांची संख्या. आता ही जी मुलांची संख्या आहे किती आहे 1800. ठीक आहे, आणि मुलींची संख्या किती आहे 2420. तुम्हाला काय विचारलं, त्यांचं गुणोत्तर किती. मग काय करायचंय, 2420 बरोबर किती आहे 1800. ठीक आहे, मुले आणि मुली काय विचारले, पहिलं मुले आणि नंतर मुली. ठीक आहे, मुले किती आहेत 1800. मग पहिल्यांदा काय करा, 1800 घ्या. जे गणितात विचारले ते सगळ्यात आधी घ्यायचंय, जे नंतर विचारले ते नंतर. मुलींची संख्या किती आहे 2420. काय करायचं, फक्त आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे. शून्यला शून्य गेले, आता दोनने भाग द्या, किती येणार आहे बघा, 2 9 18 शून्य, 2 1 2, 2 2 4, 2 1 2 किती आले 90-121. ऑप्शन नंबर 2 बघा, 90-121. ठीक आहे, उत्तर जरी तुम्ही काढलं तरी बघायचं आधी काय विचारले, जसं त्यांनी विचारले जी सिक्वेन्स विचारली त्याच पद्धतीने उत्तर काढायचं. जरी तुम्ही उत्तर काढलं 121-90 आणि जर चुकून ऑप्शन मध्ये 121-90 असेल, देतात तसे ऑप्शन, परंतु चुकायचं नाहीये. ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीने काढायचंय, तेच उत्तर आपलं फायनल असणार. इथं पहिलं मुले विचारलेत नंतर मुली, तर मुलांची संख्या आधी घ्यायची आहे, मुलींची नंतर घ्यायची आहे. जे पण उत्तर येणार आहे, जे पण तुमचं आलं गुणोत्तर, ते काय असणार आहे 90-121. समजलं. चला पुढचा प्रश्न बघूयात. टीना व राकेश यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर 90-10 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4-5 होते, तर राकेशचे सध्याचे वय किती. येईल का सोडवता, बघा प्रयत्न करा. ऑप्शन बघा, 25 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष आणि 24 वर्ष. गणितात काय सांगितले ते नीट बघा. राकेशचे सध्याचे वय, सध्याचे म्हणजेच आत्ताचे वय काढायचे. बरोबर आहे, काय दिले, सध्याचं गुणोत्तर दिले 90-10 आणि काय दिले, 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले. कसं सोडवायचं बघा, सुरुवात ह्याची इकडून करायची. ठीक आहे, पूर्वीचे जर तुम्ही तिकडून केली तर काय करायला लागेल, 9x-10 करायला लागेल. तर वजाबाकी करताना काय होतो, भरपूर गोंधळ होतो. म्हणून सोपी पद्धत काय, 10 वर्षापूर्वी ते आज घ्यायचं. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा घ्यायचं. 10 वर्षापूर्वी किती होतं त्यांचं गुणोत्तर, 4-5. ठीक आहे, किती होतं, 4-5. मग आज काय होणार आहे त्यांचं, आज काय होणार आहे, 10-10 वर्ष प्लस होणार. ह्याच्यात 10+ आणि ह्याच्यात 10+. आजचं वय किती आहे, 4x-10, 5x-10. तेव्हा त्यांचं गुणोत्तर किती होतं, आजचं गुणोत्तर इथं दिलेले 90-10 लिहून घ्या, 90-10 बरोबर. आता काय होणार आहे, फक्त तिरकस गुणाक, या 9 या पूर्ण कंसाला गुणायचं आणि 10 या पूर्ण कंसाला गुणायचं. किती येणार आहे बघा, 10 या पूर्ण कंसाला गुणलं, 10 चौक 40, 40x अधिक
दाई दाई शंभर बरोबर 9 5 45 x + 9 10 90 समजले इथपर्यंत। आता हे 40 x आहेत आणि हे 45 x आहे, 45 मधून 40 गेले किती राहिले 5 x बरोबर 100 मधून 90 गेले किती राहिले 10 राहिले 5 x बरोबर 10। मग x ची किंमत काय येणार आहे 10/5 किती आली x ची किंमत आली 2 x बरोबर किती आले 2। तुम्हाला काय विचारलंय राकेशचे सध्याचे वय, सध्याचे म्हणजेच काय आजचे वय, राकेशचा आजच्या वयाचं गुणोत्तर काय काढलेलं आपण 5 x + 10 x मध्ये किंमत टाकून द्या काय होणार आहे 5 × 2 = 10 किती झाले 20। राकेशचं आजचं वय किती असणार आहे 20 किंवा सध्याचे वय किती असणार आहे 20 वर्ष। समजलं काय केलंय, काय केलंय 10 वर्षापूर्वीच आधी मांडून घेतलंय 4 x 5 x, मग आज काय होणार आहे त्यांच्यामध्ये 10 वर्ष प्लस होणार, प्लस झाले तर आजचं गुणोत्तर किती दिलं होतं 9 10 मग 9 6 10 लिहिलं, काय केलंय फक्त ह्या 9 पूर्ण या कंसाला गुणलं, ह्या 10 ह्या कंसाला गुणलं, x ची किंमत भेटली आपल्याला किती भेटली 2 वर्ष। मग 2 × काय केलंय राकेशचं विचारलंय, राकेश बरोबर काय 5 x + 10 5 × 10 = 10 किती झाले 20 वर्ष। राकेशचा आजचं वय किती असणार आहे 20 वर्ष। चला पुढचा प्रश्न बघू। शिरीषने 4.5 रुपयांना 1 याप्रमाणे 3.5 डझन चॉकलेट घेतले, ते सर्व चॉकलेट 200 रुपयांना विकले, तर शिरीषला किती रुपये नफा किंवा तोटा झाला। बघा हे नफा तोट्याचं गणित आहे, काय सांगितलंय बघा गणितात काय सांगितलंय 4.5 रुपयांना 1 चॉकलेट घेतले, असे किती चॉकलेट घेतलेत त्यांनी 3.5 डझन। आधी तुम्हाला माहिती पाहिजे 3.5 डझन म्हणजे किती, ठीक आहे, आणि ते सर्व चॉकलेट काय सांगितले 200 रुपयांना विकलेत, तर त्याला नफा झाला किंवा तोटा इथं शेकडेवारीत विचारला नाही, इथं फक्त काय विचारलं किती रुपये नफा किंवा तोटा झाला, इथं शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला नाही, ठीक आहे। आता 4.5 रुपयाला 1 4.5 ला 1 याप्रमाणे किती घेतलेत त्यांनी 3.5 डझन, 3.5 डझन म्हणजेच किती 42, 3 डझन म्हणजेच काय 12 × 3 किती आले 36 आले, आणि 1/2 डझन म्हणजे किती 6 किती आलेत 42। 4.5 रुपयांना 1 तर असे किती घेतलेत 42 चॉकलेट घेतलेत, यांचा गुणाकार करणार किती येणार आहे बघा 4.5 × 42 किती आले 189 म्हणजेच त्याची खरेदी किंमत किती आली 189 रुपयांना त्यांनी काय घेतले चॉकलेट विकत घेतले, ते सगळे चॉकलेट कितीला विकले 200 रुपयाला, विक्री किंमत किती आहे 200 खरेदी किंमत किती आहे 189 म्हणजेच नफा किती झाला 11 रुपये, 11 रुपये काय होणार आहे नफा होणार आहे, समजलं ऑप्शन नंबर 4 11 रुपये नफा होणार आहे, तोटा होणार आहे का नाहीये, कारण खरेदी किंमत किती आहे 189 विक्री किंमत जास्त आहे किती आहे 200 रुपये, म्हणजेच 11 रुपये काय होणार आहे नफा होणार, इथं शेकडा नफा विचारला नाहीये फक्त निव्वळ नफा विचारलाय म्हणून तो किती येणार आहे 11 रुपये। समजलं काय केलंय 4.5 ला 1 असे 3.5 डझन चॉकलेट घेतलेत म्हणजे किती घेतलेत 42, त्यांची किंमत किती आली 189 200 रुपयांना विकले म्हणजेच नफा किती झाला 11 रुपये नफा। पुढचं गणित बघा, दर साल दर शेकडा 10% दर आणि 900 रुपयांचे 9 महिन्यात सरळ व्याज किती होईल। आता इथं नीट लक्ष दिलं तर कळेल काय सांगितलंय 9 महिन्यात, आपण प्रत्येक वेळेस वर्षात काढतो आता महिन्यात कसं काढायचं ते सुद्धा सांगतो, ठीक आहे। आता इथं काय काढायचंय तुम्हाला सरळ व्याज काढायचं, सरळ व्याजचं सूत्र काय मुद्दल गुणिले दर गुणिले वर्ष भागिले काय 100, ठीक आहे। आता मुद्दल किती दिले इथं 900 रुपये दिले, दर किती आहे 10% दर आहे, आणि वर्ष किती आहेत 9 महिने आहेत, इथं वर्ष नाही किती आहेत 9 महिने, ठीक आहे, भागिले किती आहे 100। आता जेव्हा महिने दिलेले असतील तेव्हा काय करायचंय, एका वर्षात महिने किती 12 त्यापैकी 9 महिने म्हणून काय घ्यायचं इथं 12 पैकी 9, ठीक आहे, समजलं। महिने दिले असतील तर काय घ्यायचे किती पण महिने देऊ 2 महिने देऊ 4 महिने देऊ 12 महिने काय 12 महिन्याच्या 11 महिने जरी दिले तरी 11 भागिले काय घ्यायचे 12 घ्यायचे महिन्यांमध्ये असताना हे, जर दिवस दिले असतील समजा
तीनशे दिवसांचं सरळ व्याज किती होईल? तेव्हा काय घ्यायचं, जेवढे दिवस दिले ते घ्यायचं भागिले काय घ्यायचं 365. एका वर्षात दिवस किती आहेत? 365. जेव्हा दिवस दिले असतील तेव्हा हे काय करायचे भागिले घ्यायचे 365, आणि महिने दिले असतील तर महिने घ्यायचे भागिले किती, 12 महिने. ठीक आहे, आता नेहमीप्रमाणे सोडवायचे. शून्यला शून्य गेले, 3 चौक 12, 3 त्रिक 9, परत भाग द्या, 2 दुणे 4, 2 पंचे 10. ठीक आहे, आता इथं भाग जात नाहीये तर काय करून घ्या, सगळ्यांचा गुणाकार करून घ्या. किती येणार आहे? 5 त्रिक 15, 15 नव्वे 135 भागिले किती, 2. काय केलंय, सगळ्यांचा गुणाकार केलाय, इथं भागिले 2, हे 2 उरलेत. फक्त भाग द्या, किती येणार आहे बघा, 2 सक 12, 2 7 14, 1 उरला, पॉइंट दिला, 2 पंचे 10. म्हणजेच किती सरळ व्याज होणार आहे? 67.5. किती येणार आहे उत्तर? 67.5. समजलं महिन्याचं पण कसं सोडवायचं? सेम जसं सोडवतो आपण वर्षाचं तसं सोडवायचंय. फक्त काय करायचंय, भागिले 12 घ्यायचे, जेवढे महिने दिले त्याच्या भागिले काय घ्यायचे, 12 घ्यायचे. दिवसांचं दिले तर भागिले किती घ्यायचे, 365. बाकी काहीच वेगळं करायचं नाहीये. ठीक आहे, उत्तर येऊन जाईल. चला पुढचा प्रश्न बघू. एका बसच्या चाकाचा व्यास 70 मीटर आहे, तर 4.4 किलोमीटर अंतर चाकाचे किती फेरे होतील? 4.4 किलोमीटर अंतरावर चाकाचे फेरे किती होतील? आता तुम्हाला माहिती आहे का, हा जो चाक आहे, ठीक आहे, चाक आहे, एक फेरी मारल्यावर काय होणार आहे, हे अंतर आहे, एक फेरी मारल्यावर काय होणार आहे, काही अंतर कापणार. ठीक आहे, अंतर किती दिले, 4.4 किलोमीटर. आपल्याला एक फेरी मारल्यावर काय अंतर भेटणार आहे. आता फेरी मारणार म्हणजेच काय करणार आहे, हा जो राऊंड आहे हा पूर्ण काय होणार आहे, पूर्ण गोल होणार आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं, सगळ्यात आधी परीघ काढायचंय. वर्तुळाचं काय काढायचं, सगळ्यात आधी परीघ. एक परीघ म्हणजेच काय, एक फेरी असणार. एक परीघ म्हणजे काय, एक फेरी. आता इथं काय दिले, व्यास दिले. व्यास वरून आपण काय परीघ काढू शकतो. एक परीघ काढला तर काय होणार आहे, चाकाची पूर्ण एक फेरी. आपल्याला काय करायला लागेल, या 4.4 किलोमीटरला त्या परीघाने भागलं तर काय भेटणार आहे, तेवढे फेरे भेटणार आहे. ठीक आहे, आता वर्तुळाचं परीघ, वर्तुळाचं परीघाचं सूत्र, दोन सूत्र आहेत. एक आहे 2πr आणि दुसरा आहे πd. डी म्हणजेच काय, व्यास. आर म्हणजे काय, त्रिज्या. आता तुम्हाला इथं डायरेक्ट व्यास दिले तर हे सूत्र नका वापरू, डायरेक्ट हे वापरा. काय πd? πd म्हणजेच काय, 22/7. डी म्हणजेच काय, व्यास किती दिलाय, 70. 7 × 70, 22 × 10 किती, 220. 220 काय असणार आहे, हे मीटर असणार आहे. 220 काय असणार आहे, मीटर. परंतु हे अंतर किती दिलंय, 4.4 किलोमीटर. हे कशात आहे, किलोमीटर, आणि हे कशात आहे, मीटर. मग ह्याला काय करायला लागेल, किलोमीटरला मीटर मध्ये आणायला लागेल. मग काय होणार आहे, 4400 मीटर. हे 4.4 किलोमीटरच आपण रूपांतर कशात केले, 4400 मीटर. ठीक आहे, एक फेरी पूर्ण केली तर किती मीटर जाणार आहे, 220 मीटर. एक फेरी जर चाकाने पूर्ण केली तर किती जाणार आहे, 220 मीटर. तर 4400 मीटर जाण्यासाठी त्याला किती फेऱ्या मारायला लागतील, काय करायचं, फक्त 4400 ला भागिले 220. शून्यला शून्य गेले, 22 × 22, 22 × 44, आणि हा 1 0. किती फेऱ्या होणार आहेत, 20 फेऱ्या होणार आहेत. 200 होणार नाही, इथं किती होणार आहेत, 20 फेऱ्या होणार आहेत. समजलं, काही गडबडीत उत्तर चुकवू नका. सगळ्यात आधी काय काढायचंय, परीघ काढायचंय. परीघ म्हणजेच काय, एक फेरी. एक फेरी मारल्यावर किती मीटर जाते, 220 मीटर. ठीक आहे, तर 220 मीटर एक फेरी होते, तर 4400 मीटरला किती फेऱ्या होते, तर किती फेऱ्या होणार आहेत, 20 फेऱ्या होणार. समजलं सगळ्यांना. अशा कोणत्याही प्रकारचं गणित आलं, अशा सेम प्रकारचं कोणतंही गणित आलं, तर सगळ्यात आधी काय काढायचं, फेऱ्या काढायच्या असतील तर सगळ्यात आधी परीघ काढून घ्यायचं, आणि जेवढं पण किलोमीटर दिलं त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, आणि काय करायचं, त्याला परीघ आणि भागायचं. म्हणजेच काय भेटणार तुम्हाला, तेवढ्या फेऱ्या भेटणार. समजलं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न बघू. बघा, क्षेत्रफळाचा प्रश्न आहे. एका आयताकृती जागेची लांबी रुंदीच्या 1.5 पट आहे. जर आयताची परिमिती 50 मीटर असल्यास
त्या जागेवर अंथरण्यासाठी लागणाऱ्या सतरंजीचे क्षेत्रफळ किती? बघा प्रश्न एकदम सोपा आहे, परंतु काय केलंय तो गुगली करून सांगितलंय. प्रश्नाचा अर्थ काय? लांबी काय रुंदीच्या दीडपट आहे आणि परिमिती दिली 50, आणि तुम्हाला काय विचारले सतरंजाचं क्षेत्रफळ, म्हणजे तुम्हाला काय काढायचंय थोडक्यात, त्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. त्यासाठी तुम्हाला लांबी आणि रुंदी सगळ्यात आधी काढायला लागेल. परिमिती दिली 50, बरोबर. या परिमितीतून आपल्याला काय शोधायची, लांबी आणि रुंदी शोधायची. सगळ्यात आधी लांबी आणि रुंदी भेटलं तर आपल्याला काय भेटल, क्षेत्रफळ काढता येईल. ठीक आहे, आता आयताचं परिमितीचं सूत्र काय, आयताची परिमिती बरोबर काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी आणि रुंदीच्या दुप्पट काय असतील, परिमिती असते. आयत तुम्ही बघितला असेल अशा प्रकारचा आयत असतो, ही काय असती लांबी, ही काय असती रुंदी. इथं पण सेम काय येणार आहे, लांबी, इथं पण रुंदी सेम येणार आहे. म्हणजेच किती आहेत, 2 लांबी आहेत आणि 2 रुंदी आहेत. म्हणून काय केलंय त्याला सूत्र, 2 कंसात लांबी आणि रुंदी, म्हणजेच 2 लांबी आहेत ह्याच्यामध्ये आणि 2 रुंदी आहे. ठीक आहे, परिमिती किती दिली, 50 दिली, बरोबर 2 कंसात लांबी आणि रुंदी. आता इथं काय सांगितलंय बघा, लांबी ही रुंदीच्या दीडपट आहे, म्हणजे रुंदी आपण काय मानू, एक्स मानू, लांबी काय होणार आहे, दीड एक्स. दीडपट आहे म्हणजे किती होणार आहे, दीड एक्स. मग लांबी मानू आपण दीड एक्स प्लस रुंदी काय, 1x. ठीक आहे, लांबी ही रुंदीच्या दीडपट आहे, रुंदी 1 पट असेल तर लांबी किती असणार आहे, 1.5 पट. मग हा 2 गुणिले इकडे आल्यावर काय होणार आहे, भागिले होणार. 2 ने इथं भाग दिला, किती येणार आहे, 25. ठीक आहे, 25 बरोबर काय, आता 1.5 आणि 1 किती झाले, 2.5. 1.5 आणि 1 किती झाले, 2.5. 25 बरोबर 2.5, या 2.5 ने ह्याला भागलं तर काय भेटणार आहे, तुम्हाला एक्स ची किंमत भेटणार आहे. आपण एक्स ची व्हॅल्यू आपण लांबी आणि रुंदी मध्ये टाकू शकतो. आता 25 भागिले काय करणार आहे, 2.5. ठीक आहे, पॉइंट घालवायचा, वरती 1 0 दिला, आता हा पॉइंट गेला, किती राहिले, 25. 25 1 25 आणि हा 1 0. एक्स बरोबर किती आले, 10. एक्स म्हणजेच काय मानलेलं, रुंदी. रुंदी किती आले, रुंदी आली आहे इथे 10. लांबी काय सांगितले, रुंदीच्या दीडपट, लांबी आहे रुंदीच्या दीडपट. मग 10 गुणिले काय करणार आहे, 1.5, किती आलेत, 15. 10 गुणिले 1.5 केल्यावर किती आले, 15. लांबी भेटली तुम्हाला 15, रुंदी भेटली 10, तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय. म्हणजेच काय करणार आहे, 10 गुणिले 15 किती येणार आहे, 150 चौरस सेंटीमीटर. किती येणार आहे, 150 चौरस सेंटीमीटर. किती येणार आहे, ते सतरंजाचं क्षेत्रफळ किती असणार आहे, 150 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ काढताना कशात येतं, ते चौरस सेंटीमीटर मध्ये येत, समजला. चला पुढचा प्रश्न बघू. एका चौरसाचे क्षेत्रफळ 7.29 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती, किंवा परिमिती काढा. चौरस हे चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय, त्यानुसार आपल्याला काय काढायला लागेल, सगळ्यात आधी बाजू काढायला लागेल. जर बाजू भेटली तर आपण परिमिती सुद्धा काढू शकतो. आता चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग. आता क्षेत्रफळ दिलंय, किती दिलंय, 7.29. ठीक आहे, आता सध्या हा पॉइंट नका समजू, पॉइंट नका समजू, किती आहे, 729 कोणाचा वर्ग आहे, तर तो आहे 27चा वर्ग. 729 कोणाचा वर्ग आहे, 27चा. म्हणजेच बाजू काय असणार आहे, इथं 2 घरं सोडून बाजू आहे, तर इथं काय होणार आहे, क्षेत्रफळ 2 घरं सोडून आहे, बाजू काय होणार आहे, 1 घर सोडून. म्हणजेच काय होणार आहे, 2.7 ही काय असणार आहे, बाजू असणार. ठीक आहे, बाजू भेटली आपल्याला 2.7. आपल्याला काय शोधायची, परिमिती. परिमितीचं सूत्र काय, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर काय, 4 गुणिले बाजू. बाजू भेटली आपल्याला 2.7, 4 गुणिले करा 2.7, किती येत आहे, 10.8 सेंटीमीटर. परिमिती ती कशात येणार आहे, सेंटीमीटर मध्येच येणार आहे, फक्त क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये येत. किती येणार आहे, 10.8 सेंटीमीटर. ठीक आहे, कशामध्ये निघणार आहे, क्षेत्रफळ फक्त चौरस सेंटीमीटर मध्ये निघतं, परिमिती सुद्धा सेंटीमीटर मध्ये असते. ठीक आहे, जे सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर सेंटीमीटर मध्ये असते, मीटर मध्ये दिलं असेल तर मीटर मध्ये असते. इथं सेंटीमीटर मध्ये दिले
तर 10.8 काय असणार आहे, सेंटीमीटर असणार आहे परिमिती. समजलं सगळ्यांना? आधी काय काढलंय, क्षेत्रफळामधून आपण बाजू काढली आणि काय केलं, 4 गुणिले बाजू, किती भेटली परिमिती, 10.8 सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू 50% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? आता चौरसाचं क्षेत्रफळ आहे ते 50% वाढवलं, तर चौरसाची बाजू जर 50% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये काहीतरी बदल होणार आहे, ते किती टक्क्यांनी वाढणार आहे असा प्रश्न विचारला. किती टक्क्याने वाढणार आहे बघा. आता याच्यासाठी मी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. समजा चौरसाची बाजू, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बरोबर आहे, माहिती सगळ्यांना काय आहे, बाजूचा वर्ग. आता समजा आपण पहिल्यांदा बाजू घेतली 10, तेव्हा त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे, 10 चा वर्ग 100 आला. ठीक आहे, आता बाजू काय सांगितलं त्यांनी 50% वाढवली, मग 10 जर 50% वाढवल्यावर किती येणार आहे, 15 येणार आहे. बरोबर आहे, मग जर 15 चा वर्ग काय सांगितलं त्यांनी, जर बाजू 50% वाढवली, आपण बाजू 10 होती, 10 मांडली होती, ती 50% वाढवल्यावर किती झाली, 15, तेव्हा क्षेत्रफळात काय बदल झालाय बघा, 15 चा वर्ग किती आहे, 225. जेव्हा 10 बाजू होती तेव्हा क्षेत्रफळ किती होत, 100. जर बाजू 50% वाढवली, 15 झाली, तेव्हा क्षेत्रफळ किती झाले, 225. म्हणजेच कितीने वाढले क्षेत्रफळ, 125% वाढले क्षेत्रफळ. कितीने वाढलं, 125%. समजलं सगळ्यांना काय केलंय, काय सांगितलं त्यांनी, चौरसाची बाजू 50% वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढलं. आपण बाजू माहित नाही, लहान घेऊ, 10 बाजू घेतले, 10 जेव्हा बाजू घेतले तेव्हा क्षेत्रफळ किती आलं, 100. जेव्हा त्यांनी सांगितले बाजू 50% वाढली, 10 ची 50% केली, किती आले, 5 आले, वाढली, म्हणजेच काय करायचं, 10 आणि 5 किती झाले, 15. जेव्हा 15 झाली, 50% बाजू वाढली, तेव्हा क्षेत्रफळ किती झाले, 225. म्हणजेच कितीने वाढले क्षेत्रफळ, इथं 125 वाढले. म्हणजेच काय होणार आहे, 125 क्षेत्रफळ वाढणार आहे. जेव्हा बाजू 50% वाढल तेव्हा क्षेत्रफळ किती होणार आहे, 125% वाढणार आहे. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघू. रमेशचे वय 13 वर्ष आहे, अशोक रमेशपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, आणखी 6 वर्षांनी दोघांच्या वयांमध्ये कितीचा फरक पडेल? बघा प्रश्न कसा सांगितलाय बघा, कोण सांगेल उत्तर, किती येणार आहे बघा, ऑप्शन बघा, 6 वर्ष 5 वर्ष 18 वर्ष आणि 9 वर्ष. घाईमध्ये भरपूर जण उत्तर चुकवणार आहेत. ठीक आहे, प्रश्न बघा, प्रश्न नीट वाचला, प्रश्नामध्येच उत्तर आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त नीट वाचायचं आणि समजून घ्यायचंय. प्रश्नामध्येच उत्तर आहे, तुम्हाला सोडवायची गरज नाहीये. ठीक आहे, काय सांगितलंय बघा, राकेशचे वय 13 वर्ष आहे, रमेशचे वय 13 वर्ष आहे, अशोक रमेशपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, 6 वर्षांनी दोघांच्या वयांमध्ये कितीचा फरक पडेल. आता जे नवीन विद्यार्थी आहेत ते घाईमध्ये काय करतात, 6 वर्षांनी मग कितीचा फरक पडेल, 6 चा, तर हे चूक आहे. ठीक आहे, त्यांच्यामधील कितीचा फरक आहे, 5 चा फरक आहे, तो 5 वर्षांनी मोठा आहे, तर 6 वर्ष देऊ द्या, नाही तर 10 वर्ष देऊ द्या, नाही तर 100 वर्ष देऊ द्या, फरक कितीचा राहणार आहे त्यांच्यामध्ये, 5च वर्षाचा फरक राहणार आहे. समजलंय सगळ्यांना, फरक कितीचा राहणार आहे, 5च वर्षाचा फरक राहणार आहे. कारण इथं सांगितलंय काय, तो 5 वर्षांनी मोठा आहे, आणखी 5 वर्ष घ्या किंवा 10 वर्ष घ्या किंवा 6 वर्ष घ्या, त्यांच्यामधला फरक वाढणार आहे का, फरक वाढणार नाही. फरक किती असणार आहे, फक्त 5 वर्ष. घाई गडबडीत उत्तर चुकू नका. 6 वर्षांनी इथं विचारलं, 6 वर्षांनी त्या दोघांमध्ये कितीचा फरक पडेल, पटकन तिथं ऑप्शन 6 वर्षाला टिक करू नका. तर काय सांगितलंय प्रश्नामध्ये, नीट वाचा, 5 वर्षांचा काय आहे, तो मोठा आहे, म्हणजेच फरक किती आहे, 5 वर्षांचा आहे, तर कितीही वर्षानंतर फरक किती होणार आहे, 5च वर्षांचा राहणार आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. 150 पानांच्या पुस्तकावर 1 ते 150 पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक लागतील? बघा काय सांगितलंय, 150 पानाचं पुस्तक आहे, 1 ते 150 प्रत्येक पृष्ठ क्रमांक टाकायला लागतो, प्रत्येक पानावर पृष्ठ क्रमांक टाकायला लागतो, असे किती अंक लिहायला लागतील? म्हणजे आता एक
एक नंबरचं पाणी तर एक अंक टाकला, अकरा नंबरचं आहे तर अकरा टाकले, शंभर नंबरचं आहे तर शंभर टाकले. म्हणजे असे अंक विचारलेत आपल्याला, असे अंक एकूण किती लागतील? एक, अकरा म्हणजे किती अंक झाले? दोन. शंभर म्हणजे किती झाले? तीन अंक झाले. तर 1 ते 150 मध्ये पृष्ठ क्रमांक टाकण्यासाठी एकूण किती अंक लागते आपल्याला काय शोधायचे? अंक विचारले. समजलं? आता ह्याच मी एक सोप्प सांगतो तुम्हाला, बघा 1 ते 100 मध्ये एकूण अंक टाकण्यासाठी किती येतात? 192 अंक येतात. बघा हे सगळ्यांनी लिहून घ्या, 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती येतात? 192 येतात. कसे येतात ते पण मी सांगणार आहे, परंतु 1 ते 100 मध्ये किती अंक येतात? टोटल 192 अंक येतात. बघा आता 192 फोड करून सांगतो तुम्हाला. आता सिंगल डिजिट बघा, 1 ते किती आहेत 9 आहेत. सिंगल डिजिट किती आहे? 1 ते 9. किती अंक आहेत टोटल? 9 अंक आहेत. किती डिजिट आहेत? 1, म्हणून गुणिले 1. बरोबर आहे. आता डबल डिजिट बघा, 10 पासून किती पर्यंत आहे? 99 पर्यंत. किती अंक आहेत टोटल? 90 अंक आहेत. बरोबर आहे. 10 पासून 99 पर्यंत किती अंक आहेत? 90. किती डिजिट आहेत? 2, म्हणून गुणिले 2. ठीक आहे. 100 हा 3 अंकी एकटाच आहे. बरोबर आहे. 1 गुणिले काय करणार इथं? 3. 9 गुणिले 1 किती गेलं? 9. 90 गुणिले 2 किती आले? 180. आणि 3 गुणिले 1 किती आले? 3. या सगळ्यांची बेरीज केली किती आले? 192. म्हणजेच 1 ते 100 अंकामध्ये 1 ते 100 पानांच्या पुस्तकांवर प्रत्येक अंक किती येणार आहे? असा एकूण अंक येणार आहे 192 अंक. कसे आले ते पण तुम्हाला मी सांगितले. सिंगल डिजिट किती आहे? संख्या अशा 9 आहेत. मग किती येणार आहे? 9 अंक. डबल डिजिट वाले किती आहेत? 10 पासून 99 पर्यंत अशा 90 अंक आहेत. डबल डिजिट म्हणजे 2 संख्या आहेत, 2 अंक टाकायला लागतील. 90 गुणिले 2 केले किती आले? 180. किती आले? 180. 100 ही 3 डिजिट वाले किती? एकच संख्या आहे. 1 ते 100 मध्ये किती येणार आहे? 3. या सगळ्यांची बेरीज किती येते? 1 ते 100 मध्ये 192. तुम्हाला काय विचारले? 150. आता त्यातले 100 अंकांचं माहिती किती आहे? 192. उरले किती? वरचे 50 अंक. परंतु जे 50 अंक आहेत ते काय असणार आहेत? सगळे 3 डिजिट असणार आहे. कारण 111, 112 असे 150 पर्यंत किती अंक आहेत? 50 अंक आहेत. परंतु ते कसे आहेत? सगळे 3 डिजिट आहे. मग 50 गुणिले 3 केलं किती आले? 150 प्लस हे 100 अंकाचे, हे जे काढले आपण हे किती आहे? 50 अंकाचे. 100 पुढचे जे 50 आहेत त्या अंकाचे काढले किती आहेत? 150. आणि 1 ते 100 मध्ये किती अंक आहेत? 192. या दोघांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. बेरीज करा बघा, 2 + 2 = 9, 5 = 14, 1000 किती आले? 342. किती आले उत्तर? 342. 1 ते 150 पर्यंत पृष्ठ क्रमांक टाकण्यासाठी किती अंक लागतील? तर 342 अंक लागतील. इथं क्रमांक म्हणू द्या, खेळे म्हणू द्या, काही म्हणू द्या, काय येणार आहे उत्तर? 342. आता मी तुम्हाला एक गणित देतो, अशाच प्रकारचं सेम तुम्ही काय करायचं नंतर मला कमेंट करायची. 1 ते 175 पानांचं पुस्तक आहे, तर 1 ते 175 पर्यंत पृष्ठ क्रमांक टाकण्यासाठी किती अंक लागतील हे गणित सोडवायचंय. सेम गणित आहे, 175 पानाचं पुस्तक आहे. बरोबर आहे. तर 1 पासून 175 असे पृष्ठ क्रमांक टाकण्यासाठी एकूण किती अंक लागतील हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंट करायचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू, म्हणजे तुमची कन्सेप्ट ती तिथंच क्लिअर होऊन जाईल. आता बघा, 1/9 मध्ये 1/9 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 6 येईल? बघा हा आपला झालेला प्रश्न आहे. मी काय सांगितलं होतं? तशाच प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ द्या, आपलं तेच एकच ट्रिक राहणार आहे. काय सांगितलं होतं मी? उत्तर गुणिले काय करायचंय? उत्तर गुणिले काय घ्यायचंय? हा जो छेद आहे तो घ्यायचा छेद, भागिले काय घ्यायचंय? अंश. आणि शेवटी काय घ्यायचंय? वजा 1. ठीक आहे. उत्तर किती दिलंय तिथं? 6 दिलंय. बरोबर आहे. बेरीज म्हणा किंवा उत्तर म्हणा, किती आहे? 6 गुणिले छेद किती आहे? 9 भागिले अंश किती आहे? 1 - 1 हा शेवटी वजा 1. 6 - 9 किती झाले? 6 × 9 = 54 - 1 किती येणार आहे? 53. म्हणजे 1/9 मध्ये 1/9 असे 53 वेळा मिळवले तेव्हा बेरीज किती येईल? 6 येईल. याचं किती येणार आहे उत्तर? 53.
समजलं काय केलंय, उत्तर गुणिले छेद भागिले अंश वजा एक, जे पण बेरीज आहे किंवा उत्तर आहे त्याला गुणिले छेद केलं भागिले अंश वजा काय एक, काय भेटलं उत्तर 53. मागच्या वेळेस सुद्धा हेच केलं होतं, अशा प्रकारचं गणित होत, उत्तर गुणिले काय घेतला होता छेद भागिले अंश वजा एक, किती आलं होतं उत्तर तेव्हा 6 उत्तर आलं होतं, बरोबर आहे. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 4 आहे, ठीक आहे, किती आलं उत्तर तेव्हा 6 आलं होतं. ते 1/9 मध्ये 1/9 किती मिळवले तेव्हा बेरीज 6 येणार आहे, तर 53 वेळा मिळवले. 1/9 मध्ये 1/9 असे 53 वेळा मिळवले तेव्हा बेरीज किती येणार आहे, 6 येणार. चला पुढचा प्रश्न बघा. एका महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी पितात आणि 52% स्त्रिया चहा पितात आणि 17% अशा स्त्रिया आहेत जे दोन्ही पण पितात, कॉफी पण पितात चहा पण पितात, तर त्यांनी काय विचारलं, तर यापैकी एकही पेय न घेणारे सदस्य किती. बघा प्रश्न काय सांगितलाय, 60% स्त्रिया कॉफी पितात आहे, 52% स्त्रिया चहा पितात आहे आणि हे जे 17% स्त्रिया आहे या काय दोन्ही पण पितात, म्हणजे ह्या दोघांमध्ये अशा पण स्त्रिया आहेत ज्या कॉफी पण पितात चहा पण पितात, तर त्यांनी काय विचारले एकही पेय न घेणारे सदस्य किती. दोन पद्धतीने सांगतो बघा, हे दोन पद्धतीने. आता आपण काय करू, पेय पिणारे घेऊ, पेय काय पिणारे, ठीक आहे, पेय पिणारे. आता चहा पिणारे कॉफी पिणारे किती आहेत, 60%, चहा पिणारे किती आहेत 52%, या दोघांची बेरीज केली किती आली 112, परंतु ह्या ज्या 112 याच्यामध्ये 17% असे आहेत जे दोन्ही पण पितात, मग काय करा याच्यातून 17 मायनस करा किती आले 95, 95% काय पिणारे, न पिणारे किती असणार आहे, मग 100 मधून 95 गेले किती आले 5% काय असणार आहेत न पिणारे, 5% चहा किंवा कॉफी न पिणारे किती येणार आहे 5%. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत कशी बघा, आता आपण पिणारे काढले पेय, आता न पिणारे काढू, पेय न पिणारे, ठीक आहे, पेय न पिणारे 40% पिणारे आहेत, मग न पिणार 60% पिणारे आहेत, मग 40% काय असणार आहे न पिणारे, 52% पिणारे आहेत, मग 48% काय असणार आहे न पिणारे, यांची बेरेज केली किती आले 8, 4×4 किती आले 8, ठीक आहे, 88% काय आहेत न पिणारे आणि इथं पिणारे दिलेत किती 77 दिलेत पिणारे, 17 दिलेत पिणारे, न पिणारे किती असणार आहेत तिथं, न पिणारे किती असणार आहेत 83, यांची वजा बाकी केली किती आले 5%, 5% काय असणार आहे न पिणारे, ठीक आहे. दोन्ही पद्धतीने सांगितलंय बघा, दोन्ही पद्धतीने बघा, जी तुम्हाला पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. पेय पिणारे बोललं तर घेतलं पिणारे, वजा काय केले दोन्ही पिणारे, 17 वजा केलं किती आले 95, हे काय पिणारे, 5% काय असणार आहे न पिणारे, न पिणारे घेतले, 60 जर कॉफी पितात आहेत तर 40 काय होणार आहे पिणार नाहीत, जर 52% चहा पितात आहेत तर 48% न पिणारे असणार आहेत, यांची बेरीज केली किती आली 88, जर 17% दोन्ही पितात तर 83% काय असणार आहे न पिणारे, मग ते 88 मधून 83 वजा केले किती आले 5% काय असणार आहे न पिणारे, समजलं. चला पुढचा प्रश्न बघू. 3 घंटा अनुक्रमे 15, 18 व 25 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर किती मिनिटात त्या एकाच वेळी टोल देतील. 3 घंटा आहेत, एक 15 सेकंदाने वाजते, एक 18 सेकंदाने वाजते आणि एक 25 सेकंदाने वाजते, तर अशा तिन्ही घंटा कोणत्याही अशी एक वेळ येईल की ज्या वेळेस काय होणार आहे तिन्ही घंटा एका टायमाला वाजतील, ठीक आहे, एकाच वेळी वाजतील, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय, सगळ्यात आधी यांचा लसावी काढायचा, 15, 18 आणि 25 यांचा काय काढायचा, सगळ्यात आधी लसावी काढायचा, म्हणजेच काय होणार आहे तेवढ्या सेकंदाला त्या एकत्र वाजतील, ठीक आहे. बघा यांचा लसावी काढला, 5 ने भाग दिला, 5 × 3 = 15, 18 जात नाही आहे तसेच ठेवले, 5 × 5 = 25, आता 3 आणि 18 जातो 3 ने भाग, 3×1 = 3, 3×6 = 18, 5 आहे तसेच, इथं किती आहेत 5 × 3 = 15 आणि 6×5 = 30, 30 × 15 = 30 करा किती येणार आहे 15×3 = 45, 450, हे 450 सेकंद आणि काय होणार आहे ते एकत्र वाजणार आहे, हे जे 450 आहे 450 सेकंदला तिन्ही टोल एका वेळी वाजतील,
पंधरा वाला पण वाजल, अठरा वाला पण वाजल आणि पंचवीस वेळा पण वाजल, ठीक आहे, पंचवीस वाला सुद्धा वाजणार, परंतु इथं काय दिले, सगळं मिनिटामध्ये दिले, हे आपण काढलेत, हे काय आहेत 450 सेकंद आहेत, ठीक आहे। आपल्याला उत्तर कशात दिले, मिनिटात, मग एका मिनिटाला किती सेकंद असतात, 60 सेकंद, मग काय करायचं, फक्त या 450 ला भागिले काय करायचे, 6, ठीक आहे, 60 सेकंदानी भागायचे, शून्यला शून्य गेले, किती येणार आहे इथं, 6 7 42, किती उरले, 3 उरले, नाही भागात शून्य घेतला, पॉइंट पॉइंट दिला, 6 5 किती आले, 30, म्हणजे 7:30 मिनिटाला काय होणार आहे, तिन्ही टोल एकत्र वाजणार आहे, 15 वाला सुद्धा वाजणार, 18 वाला सुद्धा वाजणार आणि 25 वाला सुद्धा वाजणार, 7:30 मिनिटाला काय होणार आहे, ते तिन्ही टोल एकाच वेळी वाजते, समजलं सगळ्यांना। जर अशा प्रकारचं गणित आलं, 3 टोल असो, 2 टोल असो, 3 घंटा असो, 2 घंटा असो किंवा 5 घंटा असो, काय करायचे, ज्या पण संख्या दिल्या त्यांची लसावी काढायची आणि ऑप्शन बघायचा कशात आहे, जर मिनिटात असेल तर काय करायचं, फक्त त्याला भागिले 60 करायचं, कारण हे जे तुम्ही काढताय हे काय आहे, सेकंदामध्ये, म्हणजे उत्तर काढणार तुम्ही ते कशात असणार आहे, सेकंदात असणार आहे, आणि विचारलं काय तुम्हाला मिनिटात, मग काय करायला लागणार आहे, हे जे 450 सेकंद आहेत त्याला काय करायचं, मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं, किती मिनिटं होणार आहेत ते, 7:30 मिनिट, ठीक आहे, 7:30 मिनिटाला तिन्ही टोल एकाच वेळी वाजणार, समजलं। अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं तर काय करायचं, सगळ्यात आधी लसावी काढायचे, लसावी काढलं का तुम्हाला उत्तर भेटून जाईल, उत्तर भेटलं, जर प्रश्नामध्ये ऑप्शन जर सेकंदात असेल तर डायरेक्ट तो सेकंद लिहा, मिनिटात असेल तर त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट। पुढचा प्रश्न बघा, नफा तोटाचा प्रश्न आहे, एक वस्तू 1995 रुपयांना विकली तर 5% तोटा होतोय, तर 5% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल, ठीक आहे। बघा आपली एकच पीक 1995 रुपयांना विकली तेव्हा 5% तोटा होतोय, म्हणजे ही 1995 अमाऊंट आहे, ही किती टक्के असणार आहे, 5% तोटा, म्हणजेच ही अमाऊंट असणार आहे 95%। तर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचे, खरेदी किंमत, खरेदी किंमत किती असते, 100, 1995 जर 95% असेल तर 100% किती, मग काय करायचं, इथं तिरकस गुणाकार, 1995 × 100 / 95, ठीक आहे, फक्त भाग द्यायचं, बघा 19 × 5 = 95, 19 × 1 = 19, इथं भाग जात नाही, शून्य घेतला, 19 × 5 = 95, किती आले, 105, 5 × 5, 5 × 10 आणि 5 × 5 किती आले, 21 × 100, म्हणजेच खरेदी किंमत किती आली, 2100, ही काय आली खरेदी किंमत, परंतु त्यांनी काय सांगितलंय, 5% नफा होण्यासाठी ही आपली खरेदी किंमत किती, 2100 रुपये, 5% नफा पाहिजे, मग काय करायचंय, 2100 चे 5% काढायचे आणि ते काय करायचे, प्लस करायचे, 2100 चे 5% काढले, किती येणार आहे, 5 × 5 आणि 5 × 10 किती येणार आहे, 105 रुपये काय होणार आहे, नफा होणार आहे, परंतु काय सांगितले तिथं, किती रुपयांना विकणार, खरेदी किंमत किती आहे, 2100 रुपये, 105 रुपये नफा, 5% नफा म्हणजेच 105, त्या वस्तूची विक्री किंमत किती होणार आहे, तर 2205 रुपये, 2100 मध्ये 105 मिळवले, किती झाले, 2205, म्हणजेच 5% जर नफा पाहिजे असेल तर ती वस्तू कितीला विकणार आहे, 2205, इथं तुम्ही 5% काढायच्या ऐवजी डायरेक्ट 105% काढले तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटणार आहे 2205, कळलं काय केलं, ही जी किंमत आहे ही 100% किंमत आहे, आपल्याला काय पाहिजे, 5% नफा म्हणजेच काय पाहिजे, किंमत 105% पाहिजे, डायरेक्ट 105% काढले तर किती येणार आहे तुम्हाला, डायरेक्ट 2205 येणार, समजलं सगळ्यांना। चला पुढचा प्रश्न बघा, एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहे, एक विद्यार्थी 200 गुण घेऊन 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती, बघा प्रश्न वाटतोय अवघड, ठीक आहे, 40% गुण पाहिजेत, परंतु एका विद्यार्थ्याला काय 200 गुण मिळालेत आणि 40 गुणांनी तो काय झालाय, आणि उत्तीर्ण झाले म्हणजेच नापास झाले, तर ती परीक्षा किती गुणांची होती, बघा ऑप्शन बघा, प्रयत्न करा नक्कीच उत्तर येईल, ऑप्शन बघा 500, 600, 900 आणि 800 किती येणार आहे उत्तर सांगा, नाही आलं तर मी आहेच शेवटी, ठीक आहे, बघा आपली ट्रिक आहे, एकच ट्रिक, बाकी कोणतीच वापरायची नाही, ठीक आहे, उमेश सरांची ट्रिक बघा,
काय सांगितलंय, 40% गुण पाहिजे, बरोबर आहे, पास होण्यासाठी 40% गुण पाहिजे. इथं त्याला 200 गुण मिळालेत आणि 40 गुणांनी तो वजा झाला, 40 गुणांनी काय झाला तो उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालाय, नापास झालाय. म्हणजे हे जे 40% आहे बरोबर काय असणार आहे, हे 200 आणि 40 किती झाले, 240. ठीक आहे, 200 गुण त्याला पडलेत परंतु 40 गुणांनी काय झाला तो नापास झालाय. म्हणजे जर त्याला 40 गुण पडले असते तर तो 40% झाले असते आणि पास झाला असता, परंतु काय सांगितलंय 40 गुणांनी नापास. म्हणजे 40% बरोबर किती असणार आहे, 240. तर 100% बरोबर किती, 40% बरोबर 240, तर 100% बरोबर किती, काय करायचा तिरकस गुणाकार, 240 गुणिले 100 भागिले किती, 40. शून्याला शून्य गेला, 4 6 24, 6 गुणिले 100 किती आले, 600. म्हणजे त्या परीक्षा एकूण किती गुणाची असणार आहे, तर 600 गुणांची असणार आहे. 600 चे 40% काढा, बघा किती येणार आहे, 240. ठीक आहे, त्याला 200 गुण पडलेत आणि तो 40 गुणांनी काय झालाय, नापास झालाय, तर ती परीक्षा किती गुणांची असणार आहे, 600 गुणांची असणार. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा. परत काय, नफ्या तोट्याचा प्रश्न आहे. एक वस्तू 196 रुपयांना विकल्याने खरेदीच्या 1/8 पट तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बघा प्रश्न येईल, सोडवा. ऑप्शन बघा, 171.50, 220.5, 224 आणि 168. भरपूर जण चुकणार आहेत, ज्यांची कन्सेप्ट क्लिअर असेल त्यालाच कळणार आहे. ठीक आहे, बाकी ज्यांचं उत्तर चुकणार आहे. सेम आपलीच पद्धत आहे, त्यात काहीच दुसरी वेगळी पद्धत नाही, फक्त गणितात काय दिले ते फक्त समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचे. काय सांगितलंय बघा, 196 रुपयांना वस्तू विकली तेव्हा खरेदीच्या 1/8 पट तोटा झालाय. काय सांगितलंय, खरेदीच्या 1/8 पट तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. किती येते उत्तर, येईल का कोणाचं बरोबर, बघा. आता सांगतो काय सांगितलंय, खरेदीच्या 1/8 पट तोटा झालाय, खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही, खरेदी किंमत काय घेऊ, 100, त्याच्या 8 पट तोटा झालाय. ही जेव्हा वस्तू 196 ला विकली तेव्हा खरेदीच्या 1/8 पट तोटा झाला, तर ह्याचे काय करायचे, 1/8 काढायचे. काय करायचं, 100/8 किती येणार आहे, 8 × 1 = 8, 2 उरले, 8 × 2 = 16, 4 उरले, पॉइंट दिला 8 × 5 = 40. म्हणजेच किती 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 टक्के तोटा होणार आहे, तर 12.5% तोटा होणार आहे. हे असं न देता काय दिलंय, खरेदीच्या 1/8 पट तोटा होणार आहे. म्हणजेच किती तोटा होणार आहे, ऍक्च्युअली 12.5% काय होणार आहे, ऍक्च्युअल मध्ये तोटा होणार आहे. 12.5% तोटा झाला म्हणजेच ही अमाऊंट किती असणार आहे, ही जी विकलेली अमाऊंट आहे ही किती असणार आहे, 12.5% असणार आहे, का 100% का 87.5. तोटा झालाय, किती झालाय तोटा, 12.5% तोटा झाला म्हणजेच ही अमाऊंट किती असणार आहे, 100 मधून 12.5 गेले, किती उरले सांगा, 87.5. किती येणार आहे, 87.5. 87.5 काय असणार आहे, ही अमाऊंट, कारण काय सांगितलंय, 12.5% तोटा झालाय, म्हणजेच ही जी 196 अमाऊंट आहे ही किती असणार आहे, 87.5. आपल्याला काय शोधायची, वस्तूची खरेदी किंमत, खरेदी किंमत किती असते, 100. 196 जर 87.5 आहे तर 100 ला किती, काय करायचंय, तिरकस गुणाकार, 196 × 100 भागिले किती आहे, 87.5. आता हे पॉइंट घालवायचे, मी नेहमी सांगतो काय, छेदामध्ये जर पॉइंट असेल तर काय करायचे, अंशाला शून्य द्यायचे. आता राईट साईडला किती करे आहेत, पॉइंटच्या एकच आहे, 1 0 देऊन टाकला. आता ही 875 पूर्ण संख्या आहे, भाग द्यायचा बघा, 25 ने भाग देऊ, 25 × 3 = 75. ठीक आहे, किती उरलेत, 12 उरले, किती झाले, 125, 25 × 5 = 125, 25 × 100 आणि 0. आता परत काय करू, 5 ने भाग देऊ, 5 × 7 = 35, 5 × 8 = 40. आता 196 ला 7 ने भाग देऊ, काय येणार आहे, 7 × 2 = 14, 5 उरले 56, 7 × 8 = 56, 28 × 8, 28 × 8 करा, किती येणार आहे बघा, 8 × 8 = 64, 6 आले, 8 × 16 आणि 6 किती झाले, 22.
म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे 224. किती आले 224. समजलं कशी आले? त्यांनी काय सांगितलं होतं, खरेदीच्या 1/8 पट तोटा झालाय. खरेदी किंमत आपल्याला माहित नाही, 100 घेतली त्याची 1/8 पट काढली, किती आले 12.5. म्हणजे जेव्हा वस्तू 196 रुपयांना विकली तेव्हा किती तोटा झालाय, तर 12.5% तोटा झाला. मग ही जी अमाऊंट आहे ही किती असणार आहे, 87.5% ही अमाऊंट असणार आहे. कारण ह्याच्यात काय सांगितलंय, तोटा झालाय, तोटा काय होतो, वजा होतो. मग 100 मधून तोटा वजा केला किती आले 87.5, 196 ही अमाऊंट असणार आहे, 87.5 तर 100 ला किती, तिरकस गुणाकार केला किती आलं उत्तर 224. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघू. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 628 रुपये होते आणि 5 वर्षाची रास 562 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? फक्त काय विचारलंय, रक्कम विचारली. ठीक आहे, किती येते उत्तर बघा, ऑप्शन बघा, 577, 575, 600 आणि 500. किती येणार आहे सांगा पटापट. आता इथं दोन्ही ठिकाणी काय दिले, रास दिले, आणि तुम्हाला ती काय विचारली, रक्कम विचारली किंवा मुद्दल विचारले. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या, काय सांगितलंय, 5 वर्षाची रास आहे, 5 वर्षाची रास किती आहे 662, 3 वर्षाची रास किती आहे 3 वर्षाची 628. जर यांची वजाबाकी केली आपल्याला काय भेटणार आहे, 2 वर्षाची काय भेटणार आहे, व्याज भेटणार आहे. 2 वर्षाचं काय भेटणार, व्याज. 12 तून 8 गेले किती उरले 4, आणि 6 तून 3 गेले किती उरले 3. हे जे 34 रुपये आहे हे काय, 2 वर्षाची व्याज आहे. जर 2 वर्षाचं व्याज 34 आहे तर 1 वर्षाचं किती असणार आहे, 1 वर्षाचं असणार आहे 17. एका वर्षाचं व्याज किती आहे 17. आता ही किंमत आहे 17 ची, ती इथेही टाकली तरी रक्कम तीच येणार आहे आणि इथेही टाकली तरी रक्कम तीच येणार आहे. ठीक आहे, चला आपण इथं टाकू, 3 वर्षाची रास 628 आहे. आता एका वर्षाची व्याज किती आहे 17, तर 3 वर्षाचं व्याज किती येणार आहे, 17 × 3 किती येणार आहे 51. 628 रुपये काय व्याज आहे, 628 रास आहे, त्याच्यातून व्याज केलंय वजा 51. 3 वर्षाचं आहे, एका वर्षाचं 17, 3 वर्षाचं किती येणार आहे 51. 8 तून 1 गेले किती उरले 7, 12 तून 5 गेले किती उरले 7, आणि 6 तून 1 गेला किती उरले 5. म्हणजेच ती अमाऊंट किती असणार आहे 577 रुपये. ती रक्कम किती असणार आहे 577. तुम्ही ह्या सुद्धा रकमेत टाकलं तरी किती येणार आहे 577. बघा एका वर्षाची किती व्याज आहे 17 रुपये, 5 वर्षाचे किती येणार आहे 17×5 = 85. 662 मधून 85 वजा केले, ही जी पूर्ण रास आहे याच्यातून व्याज वजा केल्यावर काय भेटणार आहे तुम्हाला, रक्कम भेटणार आहे, मुद्दल भेटणार आहे. 12 तून 5 गेले 7, ठीक आहे, 16 तून 9 गेले 7, आणि 6 तून 1 गेला 5. किती येते 577च मुद्दल येते, म्हणजे किती असणार आहे मुद्दल 577 रुपये. समजलं? चला लास्टचा प्रश्न बघा. जर 12 गाई मिळून 5 दिवसात 672 किलो चारा खातात, तर 15 गाई मिळून 6 दिवसात किती चारा खातील. बघा काय प्रश्न सांगितलाय, 12 गाई मिळून 5 दिवसात 672 किलो चारा खातात, तर 15 गाई मिळून 6 दिवसात किती चारा खातील. सगळ्यात आधी आपण काय करू बघा, दोन पद्धतीने सांगतो हे सुद्धा. 12 गाई मिळून 5 दिवसात, 12 गाई आहे, एका दिवसाला किती गाय खातात आहे 12, तर 5 दिवसाला किती खातील आहे 12×5=60. 60 गायांसाठी खाण्यासाठी किती किलो लागतंय 772. तर बघा 15 गाई किती दिवसात खाणार आहे 6 दिवस, तर 15 × 6 किती आले 90, बरोबर आहे. जर 60 गायांना 672 चारा लागतो, तर 90 गायांना किती चारा लागेल. सेम तसंच आहे बघा, 12×5=60, 60 गायींना खाण्यासाठी चारा किती लागतो 672, तर 90 × 15 = 6 किती झाल्यात 90 गायी झाल्यात, तर त्यांना खाण्यासाठी किती चारा लागणार. काय करायचंय, तिरकस गुणाकार. आता हा तिरकस गुणाकार करताना सोप्पा करायचा असेल तर काय करायचंय, त्यांना संक्षिप्त रूप करून घ्यायचं. 0 × 0 गेला, 3×3=9, 3×2=6, म्हणजेच काय राहिले इथं 2 बरोबर, काय राहिले 2 बरोबर 672,
तर तीन बरोबर किती? काय करायचं इथं? तिरकस गुणाकार, 672 गुणिले 3 भागिले किती? 2. सोप्प होणार आहे. जरी तुम्ही या पद्धतीने काढलं 60 बरोबर 672 भागिले 90, जर असं जरी केलं काय होणार आहे इथं? तिरकस गुणाकार 90 गुणिले 672 भागिले 60, तरी सुद्धा काय करणार आहे इथं? तुम्ही शून्याला शून्य गेले, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, काय आलं? 3/2. आणि आपण इथं काय लिहिले बघा, 672 × 3/2. सेमच आहे, 2 ने भाग दिला, किती येणार आहे? 32 × 6, 32 × 6 एक उरला, 62 × 12 किती आले? 336 × 3. सायत्रिक किती आले? 18. 3 × 3 = 9, 10. 3 × 3 = 10 किती? 15 गायं मिळून 6 दिवसात किती चारा लागणार आहे त्यांना? 1008 किलो चारा लागणार आहे. किती लागणार आहे? 1008 किलोग्रॅम एवढा चारा लागणार. समजलं सगळ्यांना? काय केलंय? सगळ्यात आधी काय केलंय? एकूण गायी काढल्यात. जर 12 गायी आहेत 5 दिवसात म्हणजेच किती गाया होणार आहेत? टोटल गाया काढल्यात आपण 60 गाया काढल्या. 60 गायींना खाण्यासाठी किती चारा लागतो? 672. तर 15 गायी 6 दिवसात, 15 × 6 किती आले? 90. तर 90 गायींना खाण्यासाठी किती चारा लागणार? काय करायचं? तिरकस गुणाकार. जर इथं भाग जात असेल तर इथं देऊन टाका, म्हणजे काय होईल? सोपं होईल. मग काय होणार इथं? 672 × 3/2. भाग दिला, किती आले उत्तर? 1008. म्हणजेच 15 गायी मिळून 6 दिवसात किती किती चारा खाणार आहे? तर 1008 किलोग्रॅम चारा खाणार आहे. समजलं तुम्हाला? चला आपले आजचे प्रश्न संपलेत. अशाच प्रकारचे नवीन नवीन प्रश्न घेऊन येत असतो रोजच. सगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आपले, सोपे अवघड सगळ्या प्रकारचे असतात, सगळे एकदम मिक्स असतात. अशाच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येतात. ठीक आहे, नागपूर जेलचा पण पेपर बघितला असेल, आपलेच प्रश्न आले होते, गणिताचे भरपूर प्रश्न आले होते. 25 पैकी मला वाटतंय जवळजवळ 10 ते 15 प्रश्न आपल्याच जे लाईव्ह लेक्चर ज्यांनी बघितले त्यांना माहिती असेल, त्याच लेक्चर मधले आले होते, सेम जसेच्या तसे प्रश्न आले होते. ठीक आहे, जर तुम्हाला कोणती एग्जाम काढायची असेल तर नक्की व्हिडिओ बघा, नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे, चला जय हिंद.